गोंदिया जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे गोंदिया शहरातील अनेक पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ आली होती शहरातील फुलचूर परिसरात न्याला लागत असलेले घर कोसळल्याने त्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली तर देवरी तालुक्यातील लोहारा येथील नाल्यात एक ट्रक वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली गोंदिया देवरी सालेकसा आमगाव या तालुक्यात मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर पुजारी टोला कालीकसरा सिरपुरबान धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून प्रशासनाने ऑरेंज अलर्ट दिला आहे धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे या चारही तालुक्यातील दहा ते पंधरा मार्ग बंद झाले आहे तर प्रशासनाने नदीकाठालगतच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात बिकट पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते